शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा सांगलीच्या राष्ट्रवादी नूतन नगरसेवकांना पत्र. शिक्षण मंत्र्यांच्या या पत्राची राष्ट्रवादीने खिल्ली उडवली. या पत्रात तावडे यांनी मोदी शहा फडणवीस यांच्या विचाराने आपण निवडून आल्याचे पत्रात म्हटलं आहे. वास्तविक हे पत्र तावडे यांनी भाजपा नगरसेवकांना पाठवायला पाहिजे होतं, मात्र ती पत्र हातात पडताच शिक्षण मंत्र्यांच्या या पत्राची राष्ट्रवादीने खिल्ली उडवली आहे. आम्ही मोदी शहा आणि फडणवीस यांच्या विचाराने नाही तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या विचाराने विजयी झालो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या शहर जिल्हा अध्यक्षांनी तावडे यांना देत यावरून भाजपच्या वैचारिक पातळी समजून येईल असा टोला लागवला आहे. विशेष म्हणजे तावडे यांनी भाजपा नगरसेवकांसाठी ही पत्रे तयार केली होती, मात्र त्यातील मजकूर न बदलताच अशी पत्रे यांच्या सहीने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना आल्यानंतर मात्र राष्ट्रवादी नगरसेवकांना धक्का बसला आहे. सांगलीचे काँग्रेसचे व राष्ट्रवादीचे काही नगरसेवक भेटले, त्यांनी मला तावडे साहेब मंत्री महोदय यांचं आलेलं पत्र दाखवलं, त्यांनी आभाराचं पत्र पाठवलं आहे, त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो, आभार मानतो. परंतु त्या पत्रामध्ये विशेषतः अमित शहा, मोदी साहेब आपले पंतप्रधान, मुख्यमंत्री साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब या सगळ्यांचं त्यात उल्लेख आहे की त्यांच्या विचारानं, त्यांच्या विकासानं. कदाचित ते विसरतात की त्यांनी पत्र कोणाला पाठवलं. मागे त्यांनी पुण्यातसुद्धा एक स्वर्गीय साहित्यिकाला पत्र या पद्धतीनं पाठवलं, त्या पद्धतीनंच काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांना नगरसेवकांना त्यांनी पत्र पाठवलं की तुम्ही ह्या तिघांच्या विचारानं निवडून आला वगैरे. असं काही घडलेलं नाही. आम्ही आमची विचारधारणा ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धरूनच विचारधारणा आहे. आमची विचारधारणा मोदी किंवा फडणवीस मुख्यमंत्री साहेब आहेत ते किंवा अमित शहा यांना धरून कुठेही नाही. ती जातीवादी असलेला पक्ष आहे आमचा पक्ष, आणि तो पक्ष कुठेही आमचा त्यांचा विचाराचा कुठेही समतोल नाही आहे, अभाव आहे दोघांचा. असो, माझ्या परत तावडे साहेबांना एक शुभेच्छा देतो. पन्नास त्यांना मी तर फार छोटा कार्यकर्ता आहे. मी त्यांना एक सल्ला देतो की पत्र पाठवताना पुन्हा तपासून पहा की पत्र आपण कोणाला पाठवतो आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना पाठवतो आहे का भाजपच्या नगरसेवकांना पाठवतो आहे.